तर ह्या जरांगीनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा अपमान केला. काळेचं उत्तर दिन भारस्कर महाराज बरोबर आहे, जरांगे बरोबर आहे. तसं एखाद्याचे 100 अपराध भरतात. आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे 100 अपराध भरले, त्याला मारलं. तसं या जरांगेचे 100 अपराध भरलेत. आणि 100 अपराध कोणता आहे? तर ह्या जरांगीनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा अपमान केला. आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही. आणि म्हणून माझा वाद सुरू झाला. कारण की काय आक्षेप आहे माझा? माझा काही भाऊबंद नाही, माझं काही नुकसान केलेलं नाही, तरी काही नाही. आक्षेप का? की याला शेजारी खुसमस करे लोक लागतील, हांजी हांजी करणारे लोक लागतील. कीर्ती मानवाची गाऊ नये असे तुकोबारांनी सांगितलं. आणि आमचे लाळ खोटे कीर्तनकार लाज वाटायला पाहिजे असे कीर्तनकार ते अंतरावली सराटीत जातात आणि तिथं जाऊन म्हणतात आता देहू आळंदीला जायची गरज नाही. अंतरावली सराटी हेच आपलं देहू आणि हीच आपली आळंदी. इठल इठल, अरे पद्धत आहे. रामकृष्ण हरी. मी अजय महाराज बारसकर, कीर्तनकार आहे, शाहीर आहे, शेती आणि सामाजिक प्रश्नाच्या चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष 2006 पासून मी काम करतो आहे. आणि मराठा आरक्षण, मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मी 2006 पासून म्हणजे माझं पहिलं आंदोलन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी त्या विधानभवनाच्या बाहेर झालं होतं. आम्हाला पोलिसांनी उचलून वगैरे नेलं होतं. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही आंदोलनाची भूमिका आहे. मधल्या काळामध्ये राणे समितीचं रिपोर्ट आला आणि त्याच्यानुसार जे आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि ते आरक्षण काही लोकांनी पुढं जाऊन कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं आणि ते स्टेट झालं. त्या स्टेट झालं असताना मी त्याच्यामध्ये एक रिट पिटिशन दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये. आणि नामदार मुंबई हायकोर्टाला विनंती केली की कोणता समाज मागास आहे, कोणता समाज प्रगत आहे हे ठरवण्याचं काम माननीय नामदार उच्च न्यायालयाचं नाही, हे काम मागासवर्ग आयोगाचं आहे. अशी विनंती मी ज्यावेळेस सन्माननीय कोर्टाला केली, कोर्टाने सरकारला मत विचारलं, सरकारला सांगितलं तुम्हाला हे प्रकरण कुणाकडे चालवायचं, मागासवर्ग आयोगाकडे चालवायचं की आमच्याकडे चालवायचं, हे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आणि माझ्या पिटिशननुसार पहिल्यांदा न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे पाटील यांचा मागासवर्ग कमिशन आयोग स्थापन झाला. म्हसे साहेबांचं मध्ये निधन झालं आणि त्याच्यानंतर जो आत्ता खूप बहुचर्चित गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आला. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट आणण्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका या पिटिशन आणि या सगळ्या माध्यमातून होती. मधल्या काळामध्ये मी काही राजकीय पक्षामध्ये काम करत होतो, परंतु मी वारकरी असल्यामुळं आमचे निवडणुकीचे ते राजकीय पक्षाचे आणि आमचे वारकरी विचार हे जुळत नाहीत. म्हणून मी सगळं राजकीय काम बंद करून फक्त शेती प्रश्नावर त्या ठिकाणी काम करत होतो, रस्त्यावर उतरलेलो होतो आणि याही पुढे आहे. आत्ता मधल्या काळामध्ये मागच्या 4-5 महिन्यापूर्वी पोलिसांनी अंतरावली सराटीमध्ये उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांवर मायमावल्यांवर त्या ठिकाणी लाठीचार्ज केला. हा लाठीचार्ज सगळ्या महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगात पाहिला गेला आणि त्याच्यावर खूप टीका झाली, मन हेलावून गेलं आणि मराठा समाज या एका घटनेमुळं अतिशय पेटला गेला. आणि साहजिकच सगळेजण त्या आंदोलनामध्ये सक्रिय झाले, वेगवेगळ्या प्रकारांनी सक्रिय झाले. मी वारकरी कीर्तनकार असल्यामुळं नगरमध्ये, मी नगरचा मूळचा राहणार आहे, तर माझ्याकडे लोक आले महाराज तुम्ही घरात बसून चालणार नाही, तुम्ही गावगाव रस्त्यावर येऊन आपण ही प्रबोधन करणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार मी अनेक ठिकाणी प्रबोधनं केली, कीर्तनं केली. नंतरच्या काळात ज्यावेळेस सगळे सोयरे मधल्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये जी शिंदे समिती स्थापन केली होती आणि मराठवाड्यामध्ये मोडीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी शोधण्याकरता काही मोडी लिपीचे वाचक सरकारला हवे होते. मी मोडी लिपीचा वाचक आहे, मोडी लिपीचा अभ्यासक आहे आणि म्हणून माझेच नगरमधले असलेले आमचे मोडी शिकवणारे, आम्हाला ज्यांनी मोडी शिकवली असे डॉक्टर संतोष यादव आणि यांच्या त्यांनी अनेकांना पाचारण केलं, चला आपण गावगाव जाऊन तहसीलला जाऊन TLR ऑफिसला जाऊन ते मोडीचे कागदपत्र शोधू आणि कुणबीच्या नोंदी सापडून जाऊ. आणि त्या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालो आणि मराठवाड्यामध्ये आज ज्या काही 40-42 हजार नोंदी दिसतात त्या नोंदी शोधण्याकरता असा माझा संबंध आला. मधल्या काळामध्ये इथे काम चालू असताना अंतरावलीला जाण्याचा माझा प्रसंग अनेक वेळा आला. तर त्या ठिकाणी सगळे सोयरे आपण पाहिला असेल मधल्या काळात, सगळे सोयरे 15 दिवस सगळे सोयरे चालू होतात, अजूनही सगळे सोयरे चालू आहे. तर हे सगळे सोयरे चालू असताना
माझा मी याचा लॉचा विद्यार्थी आहे, नजरचा लॉ कॉलेजमध्ये मी शिकलेलो आहे, तिथला विद्यार्थी आहे, पूर्ण नाही झालं लॉ माझं पण विद्यार्थी आहे, आणि मला माहिती असल्यामुळं ह्या ड्राफ्ट कसा बनवावा, मसुदा कसा करावा यासाठी मी त्या कोर कमिटीमध्ये सहभागी झालो. आणि मग जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं घ्यायचं, आणि शासनाचे जे विधी आणि न्याय खात्याचे जे मॅडम होत्या, महसूल खात्याची होती, समाज कल्याण खात्याची सेक्रेटरी होते, आणि त्या सेक्रेटरींकडे बसायचं आणि त्या परत इकडे यायचं, जरांगे साहेबांना दाखवायचं, तिथून त्यांच्याकडे जायचं, परत त्यांना दाखवायचं. असा गेले अनेक दिवस आम्ही प्रवास केला, पण आम्ही याच्यामध्ये कधीच समोर आलो नाही. माझा आवाज आपल्या सगळ्या चॅनलमध्ये आहे, सगळ्या चॅनलमध्ये माझा आवाज आहे, पण माझा चेहरा नाही. मी नेहमी आपल्या त्या अंतरावलीमध्ये असणारे जे आपले पत्रकार बंधू आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, मी कॅमेऱ्याकडे पाठ करून पाहतो. आणि म्हणून आणि हे सगळं चालू असताना जरांगे पाटलांचा, आता मी त्यांना पाटील म्हणणार नाही, जरांगे यांचा, कारण पाटील असण्यासाठी पाटीलकीची सनद असावी लागते, त्यांची सनद मी पाहिली नाही, मी त्यांना पाटील मानित नाही. जरांगे यांचा हेकेखोरपणा आम्ही आणवला, हा असा शब्द घाला तो तसाच शब्द घाला, हे असंच झालं पाहिजे, आत्ताच झालं पाहिजे, तसंच करा असंच करा, आम्ही इतके परेशान झालो. आणि मग आम्हाला सुधारणाच काही, काय करावं आणि काय नाही करावं, मुळात आपण आपल्यासमोर मला अजून एक बाजू ठेवायची की मी ही पत्रकार परिषद कशासाठी घेतो, मी जरांगेवर का आक्षेप घेतो, का बरं मला काय माझा प्रसिद्धीसाठी हवी असे का, तर ही काय प्रसिद्धी आहे का, ह्याच्यामध्ये ट्रोलिंग होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जर एखाद्या भूमिकेवर आपण आणि बहुमताने समाज एका बाजूला आहे आणि त्या विचारावर जर आपण खंडन केलं तर समाज त्या ठिकाणी, कारण तो भोळा समाज आहे, आमचा मराठा समाज फार मायाळू आहे, फार भोळा समाज आहे, फार गोड समाज आहे, त्याला लक्षात येत नाही, त्याला असं वाटतं महाराज असे काय बोलू राहिले बा, काल परवापर्यंत महाराज. आणि माझं त्या मधल्या काळामध्ये तुम्ही आत्ता कोणतरी पत्रकार बांधवांनी विचारलं की तुमचे काय फोटो आहेत का, तर मी फोटोसाठी लालची नाही, शिल्पी काढा हे करा त्यासाठी नाही, पण कामाच्या संयोगानं काही फोटो निघाले. आणि संभाजीनगरचे विभागीय उपायुक्त हे त्यांना आणि मी त्यांना मसुदा समजून सांगण्याकरता स्टेजवर एकदा बसलो, तर त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे शब्द आहेत जरांगे पाटलांचे, त्याच्यामुळं मी जरांगे पाटलाचा सहकारी नाही, त्यांच्या टीममध्ये नाही, हा आक्षेप कुणालाही करता येणार नाही. जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे, जरांगे पाटलांनी क्लिअर कट सांगितलं, मी कालही त्या एका व्हिडिओवर ऐकून दाखवलं की जरांगे पाटलांनी सांगितलं, तुम्हाला ऐकून दाखवतो मी तो व्हिडिओ. व्हिडिओ असा आहे की जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी, महाराज करू लागायला आहेत, महाराज साक्षीदार आहेत, हे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो. बरं, आता उलट काय केलं ते सांगतो, महाराज घे तिथं, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला आहे सगळं त्याच्यामध्ये. परत आता उलट काय केलं ते सांगतो, महाराज घे तिथं, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला आहे सगळं त्याच्यामध्ये. हे तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून देतो आणि फोटो येतो मला. परत बरं, आता उलट काय केलं ते सांगतो, महाराज घे तिथं, महाराज साक्षाला आहेत. परत एकदा उगा, आता तुम्हाला हा आवाज आला असेल, कारण महाराज इथं आहेत, महाराज करू लागायला आहेत, त्यांची तिकडची भाषा आहे, गावरा आमची ग्रामीण भाषा आहे, आणि महाराज साक्षीला येत. मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे. हे जरांगे, मनोज जरांगे यांचा आपण आत्ता स्टेटमेंट, त्यांचा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे. म्हणजे कोणी असं म्हणणार नाही की हा माणूस कोणतरी आला आणि इथं आला आणि बसला. मग समाजामध्ये दुसरा प्रश्न असा तयार होतो, आक्षेप माझ्यावर असा येतो की हा माणूस प्रसिद्धीसाठी करतो का, तर बिलकुल नाही. आम्हाला कायम हार आमच्या गळ्यामध्ये येतं, आम्हाला तुकोबऱ्यांनी भरपूर दिलेलं आहे, भरपूर आईवडिलांनी तुकोबऱ्यांनी आम्हाला भरपूर दिलं, प्रसिद्धीचं हव्यास नाही, पैशाचं हव्यास नाही. माझ्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की हे पाकिटं घेऊन, सरकारचं पाकिट घेऊन इथं आले असते, तर बिलकुल नाही. माझ्या परिसरात विचारा, मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, उलटं देतो. अजून माझ्यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी त्यांनी नोंदवले, त्याचं पुढे मी निराकरण करीन. पण तुम्ही असं म्हणता का तुम्हाला आत्ताच का झालं, तुम्हाला जरांगे हेकेखोर होता हे तुम्हाला माहिती होतं, तुम्ही आत्ताच का बोलले? मी आत्ता बोललो नाही, मी साधारण 3 दिवसापूर्वी माझ्या मनातली जी खदखद आहे ती एका छोट्याशा यूट्यूबच्या चॅनेलवर टाकली, आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी लोकांनी, अनेक पोर्टलवरती गेली आणि कोटी लोकांच्या पुढे ती लोकांनी पाहिली.
मला हजारो फोन आले, दोन प्रकारचे फोन आले, समर्थनाचे फोन आले आणि शिव्याशाप देणारे दोन्ही फोन आले, जीव घेणारे, तुला गोळ्या घालू, तुला मारून टाकू, माजला का असं तसं, अशा प्रकारचे फोन आले. पण मी त्याला उत्तर दिलं, माझा धर्म सत्य सांगणं हा माझा धर्म आहे. तुका म्हणे बरा सत्याचा सायास नवनीता नास नाही पुन्हा. तुमच्या बाजूला बहुमत जरी असलं, किती लोक तुमच्या बाजूला असली आणि मी जरी एकटा असेन तरी मी सत्य सांगणार. गॅलिलिओ 500 वर्षापूर्वी एकटाच म्हणत होता पृथ्वी गोले, आणि सगळं जग आणि सगळे धर्मग्रंथ म्हणत होते पृथ्वी कशी आहे सपाटे. कोण खरं ठरलं? काळ याचं उत्तर देईन, बारसकर महाराज बरोबर आहे की जरांगे बरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त जसं एखाद्याचे 100 अपराध भरतात, आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे 100 अपराध भरले त्याला मारलं, तसं या जरांगेचे 100 अपराध भरलेत. आणि 100वा अपराध कोणचा आहे? तर ह्या जरांगेनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही. मी कशासाठी गेलो तिथे स्टेजवर? स्टेजवर गेलो त्या जरांगेंना म्हणलो, सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, जरांगे पाटील पाणी प्या, अशा पद्धतीने घोषणा झाली होती. एक लहान लेकरू गेलं, हातात बाटली दिली, जरांगेंनी त्यांचं ऐकलं नाही. आणि शेवटी मी म्हणलं, बाबा मी देहूवरून आलो, मी काय सरकार नाही, मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे, मी देहून आलो, आपण एक गलासभर पाणी प्या. तर जरांगे तुम्ही हे एक चॅनलने ते सगळं व्यवस्थित दाखवलं एका याच्यात, ते नेमके दोघं कोण, जरांगेला समजून सांगणारे ते दोघे कोण. आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या, जरांगे विचार करतायत याच्या हातून पाणी पिऊ का नको, काय विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी मोठा होईल, आणि हा अहंगंड, हा श्रेष्ठत्वतेचा भाव, खोट्या श्रेष्ठतेचा भाव त्याच्या मनात आला. आणि जरांगेंनी मला काय म्हणले, मला काय, मी लई लहान माणूस आहे, माझा किती आम्हाला हाकलून द्या, मला माझ्या अपमान आम्हाला मान अपमान गोवे आवेघे गुंडोनी ठेवावे, तुकोबारायने आम्हाला मान आणि अपमानाची काय नाही, मी तर फार क्षुल्लक माणूस आहे. पण हा मी याला सांगितलं, अहो मी देऊन आलो, तू का म्हणे माझं धाडीले निरोपा, तू पाणी प्या, तुम्ही पाणी प्या. मला म्हणलं ए ते म्हणलं सांगू संतन फिंतन मला सारं कळतं. ज्यावेळेस तो संतन फिंतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले, मी आता मला झोपच नाही लागली, तुम्हाला अजून मी पुढं काही आता एकदम नाही पुढं काही गौप्य स्फोट करणार हे जरांगेची आजच्या याच्यात नाही करणार. आणि मग मी पहिला व्हिडिओ बनवला, दुसरा व्हिडिओ बनवला, मराठ्यांना कसं बर्बाद या जरांगेनी केलंय ते दोन्ही व्हिडिओ एका माध्यमाने ते एका आपल्या एका चॅनलच्या माध्यमातूनच ते सत्य उघडकीला आलं. एका पत्रकार बांधवांनी ज्यांनी ज्यांच्या ज्या मराठ्यांची घरं जरांगेंनी बर्बाद केली, उघड्यावर आणली, उद्ध्वस्त केली, त्यांचे मुलाखती एका चॅनलने घेतलेल्या आहेत. आता फक्त असं भानगड असं आहे की समाज फार लवकर विसरतो, तुकोबारायांनी त्याच्यामुळे सांगितलं विसरली तया थोर झाली आणि खूप नुकसान झालं हा जरांगे. आणि म्हणून माझा वाद सुरू झाला. दुसरा माझा आक्षेप आहे की या जरांगेला जरांगे का आक्षेप आहे माझा, माझा काय भाऊबंद नाही, माझं काय नुकसान केलेलं नाही, जरी काही नाही आक्षेप का, की याला शेजारी खुसमस करे लोक लागतील, हांजी हांजी करणारे लोक लागतील, जरांगे म्हणाला इकडं पूर्वदिश आहे तिकडंच पूर्वदिश असे लोक लागतील. आणि आमच्या कीर्तनकारांनी याच्यात कळस केला, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे, कीर्ती मानवाची गाऊ नये असे तुकोबारांनी सांगितलं. आणि आमचे लाळ घोटे कीर्तनकार, लाज वाटायला पाहिजे असे कीर्तनकार त्या अंतरावली सराटीत जातात आणि तिथं जाऊन म्हणतात आता देहू आळंदीला जायची गरज नाही, अंतरावली सराटी हेच आपलं देहू आणि हीच आपली आळंदी, इठल इठल. अरे ही पद्धत आहे. एका महाराजांनी अभंग घेतला कीर्तनासाठी, ह्याची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. या जरांगेच्या आंदोलनासाठी त्या कीर्तनकारांनी, नालायक कीर्तनकारांनी तुकोबारायचा अभंगच बदलून टाकला, ह्याची दान दे गा देवा आणि मराठ्याला आरक्षण मिळावा. अरे आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही जेलमध्ये गेलो, आंदोलनं केलेत, याचिका केल्यात, पैसे घातलेत, 2006 पासून आम्ही भांडत होत. पण आम्ही कधीच असं नाही म्हणलं की तुकोबारायांच्या अभंगात आम्ही कधी बदल केलेला नाही. तुकोबारायांचा अभंग जसं बायबलमध्ये बदल करता येत नाही, कुराण साहेबमध्ये बदल करता येत नाही, गीतेत बदल करता येत नाही, तसा ह्या महाराजांना गीतेमध्ये बदल करण्याचा काय, गाथेमध्ये बदल करण्याचा काय अधिकार? हा आक्षेप असे एक एक खूप. तुमच्या जगाचे अहंकार किती आहे का बोलतो मी तुम्हाला, माझी तळमळ, माझी कळत असेल तुम्हाला पोटातली तळमळ. याची एवढी एवढी पोरगी एका चॅनेलवर मुलाखत गेली, काय म्हणली आहे, आमचा माझे पप्पा एवढे मोठे आहेत की ते देवाला झुकू शकतात,
देव माया पप्पाच्या पाया पडन, आमचा देव पांडुरंग आहे, पांडुरंग तुझ्या बापाच्या पाया पडन, एवढा जरंग मोठा झाला? आणि लोक तुम्ही ऐकून कसं घेता लोक? अरे मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी आपण काय लागन ते करू, सरकारला अंगावर घेऊ काही करू, पण देवाचा काय संबंध, तुकोबऱ्याच्या अभंगाचा काय संबंध? हे का कसं काय? मला अनेकांचे फोन आले, ती बारकी पोरगी आहे. अरे बारकी पोरगी आहे, मग ज्यावेळेस लग्नाच्या सोयरीकी होतात का घर बघायला जाते? आईबाप कशी येतं? जसे आईबापाचे संस्कार तसे ते लेकराचे संस्कार असतील. एवढं एवढं लेकरू त्याची इतकी अहंकाराची भाषा असन, तर बापाची किती अहंकाराची भाषा आहे? हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटुळं करणारा हा मनुष्य. मला हा अनुभव आला, एखादा एखादी गाडी चाललेली आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, प्रवाशी बसलेले आहेत, आणि ते मला कळालं तर माझं काम काय? पहिलं उतरून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं, हे बाबा खाली उतरा गाडी, ड्रायव्हर पेलेला आहे, खाली उतरा तर गाडी खड्ड्यात जाईन, दरीत जाईन, मरतान तुम्ही, हे माझं सांगणं काम आहे, म्हणून इथं बसलोय. गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, गाडी खड्ड्यात जाणार आहे, माझं सांगायचं काम आहे, मी सत्य सांगणार. मला खूप धमक्या आल्या, गोळ्या घाला, मारा, सगळ्या रेकॉर्ड येतात, तू मार, बॉम्ब लाव, जाळ, पण मी खरं बोलल्यापासून हटणार नाही. माझे जे आक्षेप येत आता, या आता माझ्यावर अजून एक आक्षेप, हा छगन भुजबळचा माणूस आहे, छगन भुजबळचा माणूस, हा सरकारचा माणूस आहे, हा मोठा आक्षेप आता सध्या त्यांनी हा फुटला फुटला. मी ना छगन भुजबळचा माणूस आहे, ना या सरकारचा माणूस आहे. मी इतक्या टोकाची टीका भाजपवर केलेली ह्या आंदोलनात, ती समाज माध्यमावर उपलब्ध आहे, माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा उपलब्ध येतं. फडणवीस यांना मी काय म्हणलो, भुजबळांना मी काय म्हणलो, भयानक टीका मी केलेली आहे. मला सगळे लोक म्हणायचे, महाराज आरक्षण म्हणजे त्यांनी टीका ना करू इतकी, या पद्धतीने मी टीका केलेली आहे. ज्यावेळेस भुजबळ आंबडच्या सभेमध्ये, आमच्या नगर शहराजवळ शिंडी नावाचं गाव आहे, तिथली एक महिला सरपंच आहे, आणि त्या महिला सरपंच बाईने जरांगे यांच्याविषयी एका फेसबुक या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अतिशय घाणेरड्या शब्दात टीका केली. त्यावेळेस त्या महिलेवर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो, आणि भुजबळ साहेब ज्यावेळेस बोलले त्या आंबडच्या सभेत, तर भुजबळ साहेबांचा निषेध आम्ही त्या गावात सभा घेऊन व्यक्त केलेला आहे, आणि तो व्हिडिओ माझ्याकडे उभा आहे. मला आपण भुजबळांच्या, आणि जसं जरांगे चुकले मी जरांगेच्या विरोधात बोललो, भुजबळ चुकले भुजबळांच्या विरोधात बोललो, आणि उद्याही भुजबळ जर चुकले तरी मी भुजबळांच्या विरोधात बोलणार आहे. भुजबळ आमचे मित्र नाहीत, काहीतरी कारण काढून मला त्या भुजबळांचं काही घेणं देणं नाही. त्यांच्या तोंडावर मी कसं काय हात ठेवू? विधानसभेत ते बोलले, ते भंडारा डोंगराचे अजय महाराज बारसकर आहेत, आणि त्यांनी हे दरांगे हेकेखोर आहेत असं त्यांना बोलून नाही दिलं. त्यांनी माझं नाव घेतलं, तीनदा नाव घेतलं. मी म्हणलो की त्यांना माझं नाव घ्या, माझा काही संबंध कोणी, लाख कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला, कोणी काही बोलू शकतं, हा त्यांचा, मी भुजबळाचा माझा काही संबंध नाही. आता विषय, मुद्द्याचा विषय सांगतो, आरक्षणाच्या बाबतीतला विषय सांगतो. हे झाले त्याचे सगळे आणि त्याचं हे सगळं कायम हेच आहे की हा माणूस कसा कसा हे करतो. परंतु आरक्षणाच्या संबंधानं मी त्याला पहिलं सांगतो की आपलं काय ठरलं होतं 15 जानेवारीला, त्याच्या अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो, ते सरकारला निवेदनच देत नाही. त्याचं एक निवेदन दाखवा मला की बा आपण काहीतरी असलं नाही, तुम्हाला रजा जरी काढायची असं पत्रकार तरी तुम्ही रजेचा अर्ज येतो प्रतीक संपादक साहेब असा अशी रजा काढायची. हां, तुम्ही जरांगेंचं एक पण निवेदन नाही, सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं, पण जरांगेंचं निवेदन कॅमेऱ्यासमोर त्यांनी माझ्याकडे लिहून दिलंय, तो नाकारूच शकत नाही. माझ्याकडे त्याच्या ज्या 4 मागण्या आहेत ना, त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत. त्यांनी काय 4 मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो, आज पलटी, उद्या पलटी, परवा पलटी, तेरवा पलटी, रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो. जरांगेवर काय विश्वास ठेवला समाजाने की जरांगे पारदर्शक आहे? कोणतीही मीटिंग कॅमेऱ्यासमोर करतो, मंत्री येऊन द्या घोडा लावतो, त्याला घोडा लाव, याला घोडा लाव, याला बोल, त्याला आमदाराला बोल, शिव्या घाल, समाजाने प्रेम केलं. कारण कसं आहे, मराठा समाजाला खरं बोललेलं आवडतं आणि तोंडावर बोललेलं आवडतं. मराठा समाजाने स्वीकारलं, मी स्वीकारलं. पण जरांगेंनी 23 डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मीटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली आणि त्या मीटिंगचा मी साक्षीदार आहे. त्या बंद खोलीमध्ये आपले चॅनलचे माध्यमाची अशी काच होती, काचेच्या बाहेर कॅमेरे लावले होते, जरांगे आमच्याशी बोलत होते, माझी कॅमेऱ्याकडे पाठवायचे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी त्या मीटिंगचा प्रतिनिधी आहे, आतला साक्षीदार आहे. जरांगे आत एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसरंच बोलले. मला माहिती आहे काय बोलले, मी योग्य वेळी ते जाहीर करेन.
दुसरी गुप्त मीटिंग, आणि त्या दिवशी काय ठरलं होतं, पीव्हीटी 100 हे होतं आणि 25 तारखेला मुंबईला निघायचं होतं, सगळ्यांच्या साक्षी निघायचं होतं. जरांगेंनी सभेत काय घोषणा केली, 20 जानेवारीला कोणी कोणाला विचारून 20 तारीख दिली, काय संबंध 20 तारीख द्यायचा. मुंबईला मोर्चा निघाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो, सरकारचे लोक होते, हा ड्राफ्ट असा वाचून दाखवलाय. बच्चू कडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द हा कॅमेरेसमोर ड्राफ्टचा वाचून दाखवला. तो माझ्या माहितीप्रमाणे 18 जानेवारीचा व्हिडिओ आहे, तुम्ही काढून बघा. आणि मग तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला काना मात्रा व्यक्ती उकार न करता स्वीकारला. जातानी परत काय झालं, गुप्त मीटिंग करणार नाही, कोणाशी बंद खोलीत बोलणार नाही, मी साक्ष देतो, कारण ते म्हणलेले जरांगे की महाराज साक्षीला येतं, आज जरांगींची साक्षच बाहेर निघणार आहे. रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर 4 ते 6 या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी, ज्या अधिकाऱ्याला त्यांनी शिवे दिल्यात आत्ता, त्याच्याबरोबर मीटिंग केली, 2 तास मीटिंग केली. तो अधिकारी हुशार, त्याला माहिती आज त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून ठेवलेली, त्यांनी शिव्या खाल्ल्या, आता तो का वाटतं रिटायर होईनच, जरांगेचं सगळं बिंग बाहेर फुटणार आहे. पुन्हा त्याच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शेती महाविद्यालय, तिथून गाडीत बसते ते दोघं जण, आणि गाडीमध्ये त्यांनी 1/2 तास मीटिंग केली, गुप्त मीटिंग. लोणावळ्याची गुप्त मीटिंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आणि वाशीला सुद्धा गुप्त मीटिंग केली. म्हणजे हा पारदर्शक नाही, हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं, हा पारदर्शक माणूस नाही. दुसरं, वाशी मार्केटमध्ये त्या तिथं सभा चालू होती, कंटेनर आणला होता आणि त्या कंटेनरच्या वर सभा चालू होती. माझी विनंती आहे, लाईव्ह दाखवा लोकाला, त्यांचं लाईव्ह दाखवतात, आम्हाला बी थोडेफार काहीतरी आहे, आम्ही एवढं महत्त्वाचं सांगतोय. हा जर त्या कंटेनरच्या वर जरांगे उभे होते, तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला. मी त्यावेळेस त्या जरांगींचा सहकारी नव्हतो, कारण मला हे गुप्त मीटिंगा आणि काहीतरी आतल्या आत शिस्तय हे माझ्या लक्षात आलं. मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो, एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाल्याचे सगळे फोटो वगैरे आहेत. आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकांनी खाली बसलो तिथं, आणि जरांगे पाटील भाषणाला उठले कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही. पुढे त्यांनी आज अजून एक सांगितलं, आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं, आणि नाही दिलं तरी, तुम्हाला माहिती आहे, आझाद मैदानात जायचं. सगळ्यांनी गुलाट टाळ्या वाजवल्या, हे जल्लोष केला, आमचे 7-8-10-20-5-7 हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले आधी, चला आपल्या जागा धरून बसू. आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले, सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच जी आर. तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून 1-2-4 जण सरकारचे होते, त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटात जी आर देतो, ते अध्यादेश देतो, आपण ऐका, 15 मिनिटात देतो म्हणले. लगेच ते म्हणले, बघा हे काय म्हणायला लागलेत, 15 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो. ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत, हे सगळं नाटक आहे, एक नंबरचा नाटक आहे माणूस हे. 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळतं नाही, त्याला काय देते, तर काडीची आग कळत नाही, त्याला काडी कायद्याचा अ मानता का ढ कळत नाही त्याला, हे द्यायला लागलेत. 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल, 15 मिनिटात अधिनियम अध्यादेश 15 मिनिटात द्यायला लागलेत. आणि मग नाटक केलं, ते जी आर घेतला, आणि मग काय पुन्हा फार महत्त्वाचे शब्द आहेत, मी का सांगतो, फार महत्त्वाचं आहे, अधिक मी काय जास्त घेणार नाही, एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे. आणि मग त्यांनी तो सगळ्या स्वैराचा जी आर हातात घेतला आणि काय म्हणलं, नीट ऐका, माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही, आम्ही जात जोडण्याचं काम करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ. आणि मग जरांगेंनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं, आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागेल, त्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ, बघून घेऊ, पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ, नाही तर आझाद मैदानात जाऊ, हे त्यांचे शब्द आहेत. मी थोडंफार मागं पुढं होईन, पण त्याचा आशय असा आहे. आणि मग तो जी आर घेतला, शासन निर्णय घेतला, आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना,
हे सामाजिक विद्वेष पसरवतात. आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव त्यांना म्हणतात एवांजऱ्याचे एवांजरी आहे एवांजरी आहे, म्हणजे लोक खुश करायला बीडचे बीडमधले लोकांचे त्यांना आनंद वाटायला हलाबाड माणूस आहे. आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बंद खोलीत कस काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिलं तुम्ही. सुमंत भांगे जे आहेत त्यांच्या बरोबर आधी लोकांचे बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या संग काय चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली. भांगे साहेब बी हुशार येतं, त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार. सरकारला माझी विनंती जर ती आता काय एक दोन महिने रिटायर व्हायचं मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा केलेली आहे, कारण प्रत्येक मिनिट्स तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात. हुशार आहेत त्या अधिकारी, उगतच नाही व एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसले. आणि मग पहाटं 3 वाजता यांचं काय झालं आणि मग आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा, मी अभ्यासक बोलावणार, मी वकील बोलावणार, मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कन्न कन वाचू काढणार. मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये. माझा मायबाप समाज हे सगळे बोलवण्याचे शब्द येतं, माझा मायबाप समाज आणि लेकरं बाळ. अरे मी बी मराठा समाजाचा आहे, मलाही बोलता येतं, मलाही ॲक्टिंग करता येते. अरे आम्ही कीर्तनकार, म्हणजे तुम्ही म्हणले ना हसवायला हसू रडवायला रडव काही करतं, हा एक नंबरचा कलाकार आहे, याला ऑस्कर पुरस्कार द्यायला पाहिजे इतका कलाकार आहे. हा या जरांगेनी तिथं काय सांगितलं, माझे वकील बोलावणार, वकील आणा. कोणचे वकील आले जरांगे जाहीर कर, त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते, कोणचे अभ्यासक होते, काय तुम्ही चर्चा केली, काय कायद्याचा खल पाडला, काय किस पाडला. करू शकत नाही, करू शकत नाही महाराज. आणि ते झाल्यानंतर 3 वाजता मंत्री केसरकर आणि ते दुसरे एक मंत्री तर कोणते तरी ते लोढा त्यांच्या हाताने 3 वाजता त्याची मीटिंग का वाजतात बघा 3 वाजता आणि 2 वाजता तवर आता कॅमेरावर आले बी काहीतरी झोपा बिपा असताना तवर तरी बी थांबले होते काही काही लोक. 3 वाजता यांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं तरी बी डबल गेम, तरी बी मी विचार करीन आझाद मैदानात जायचं का नाही. त्याच्या आतली तुम्हाला गेम सांगतो, मला समाजाला सत्य सांगायचंय. हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता. अध्यादेश मान्य झाला, मान्य झाला अध्यादेशाला, अध्यादेशाने काना मात्रा वाचला आणि अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीची तारीख आहे. हा अध्यादेश 16 आपण वाचा, मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे. 16 तारखेचा त्याच्यात लिहिलेलं आहे हा अध्यादेश 16 तारीख 16 फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे, क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक मागणी लावली, मी मागं जातो. आता अध्यादेश घेतला, विजय झाला, फटाकडे वाजले, लोकांना आनंद झाला, आरक्षण मिळालं, आरक्षण मिळालं. पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच म्हणला होता. आणि हे कशासाठी, सरकारवर दबाव. काय याला साध्य करायचं होतं, याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा, याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता, याजसाठी केला होता अट्टहास. जरांगे हे सगळे पुरावे माझ्याकडे येतं, सगळे पुरावे माझे. तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे, तुझी ही चालली ही फक्त श्रेयवादा करताय, स्वतःला मोठं म्हणून घेण्याकरताय. असंख्य पुरावे मी देऊ शकतो. आरक्षण माग, आरक्षण कोण मागतो, तुम्ही सगळे समजदार माणसे, आरक्षण कोण मागतो, गरीब लोक आरक्षण मागतात. हा जे सी बीतून फुलं मागणारे लोक कुठून आले, जे सी बीचे पै फुलं. अरे एवढा हार ए काय 150 मीटरचे हार कोण देतं पैसे समाजाच्या, आम्हाला कळत नाही का एक कार्यक्रम ह्याच्यात सप्ताह करायचा तर आमचे नाती नऊ येतात सप्ताह करायला. आमचा जरांगेवर हा आक्षेप आहे, तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम मोडला, तुम्ही पारदर्शकपणा करणार होते. तुम्ही नेहमी म्हणता मी समाजाला विचारल्याशिवाय काय करीत नाही, समाज माझा मायबाप आहे, हा मी कायद्याचा अभ्यासक आहे, मी वाचतो, मी पाहतो, तपासून घेतो असं म्हणतो. मग माझा दुसरा सवाल त्यांना असा आहे की तुम्ही 10 तारखेला आत्ता 10 फेब्रुवारी जे उपोषणाला बसले, आता जे उपोषण चालू आहे, हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मीटिंग घेतली का? आज जशी पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय, आला नाही समाज, थोडे लोक आलेत. कुठीत समाज अंतरावलीला, कुठीत समाज घ्या, कुठीत समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या 14 तारखेच्या सभेला,
लोक आहे ना 10 वाजताचा फोटो आहे माझ्याकडं, माझ्याकडं असे बी व्हिडिओ आहेत याचे, तुम्हाला काय लाज आहे का नाही? 50 लोक गोळा करताय ना तुम्हाला, कसं काय उपोषण करू मी? हे जरांगेचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत. जरांगे माझा दुसरा प्रश्न आहे, मी बोलणारच नाही त्याला, जरांगे पाटील म्हणणार नाही, मला मारून टाका. त्याला मारायचं ना, अरे काही कला मारलेलं आहे याच्या आधी, खरं बोलले म्हणून काय मला मारलं का? पण मी खरंच बोलणार जरांगेला, जरांग्या हे मी नाही म्हणत. ज्याचं घर उद्ध्वस्त केलं वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि अजून एक जण आहे, या 4 जणांचं घर बर्बादीने केलं, त्याच्या या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ येतो, जरांगे भयकितो, जरांगे फशितो, हे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत. एका शेतकरी रडतोय तो, जरांगे म्हणे खोटा रडत नाही तो वामन, तुम्ही नीट पहा व्हिडिओ. त्या वामनराव वाळेकरांच्या डोळ्यात जे आश्रू आलेले आहेत ते दुःखाचे आश्रू येतं, आणि याचे आश्रू मगरीचे आश्रू येतं, नकराश्रू त्याला म्हणतात आमच्याकडं. आणि या जरांग्यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली. दुसरा आक्षेप माझा, अनेक आक्षेप घेण्यासारखे येतं, कितीतरी याला अक्कल नाही, नाही तर हा नाटकं तरी करतो. अजून एक सांगतो तुम्हाला, आपण सगळे चॅनेलवाले येतं, आपल्याला TRP लागती, याला याला हा लय हुशार आहे, त्याच्यात आपल्याकडं अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं भेटून घेता येईल, याला पक्क माहिती आहे. त्याला एका हिंदी चॅनेलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी, जरांगे पाटील आप मुंबई कोण से रस्त्याशी जा रे? त्याचं काय उत्तर? हम डांबरी डांबरीशी जा रे. अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे? हां, तुला काय विचारलं पत्रकाराने, तुम्ही कोण से रस्त्याशी जाणे वाले हो? हे म्हणतो डांबरी डांबरीशी. अरे रस्ते म्हणजे तुम्ही बीडशे, नगरशे, पुण्याशे, कैसे जा रे हो? एकट्या ह्या हा जो व्हिडिओ आहे परत काढा वाचा, ऐका. हा म्हणतो पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार, हा म्हणतो डांबरीहून जाणार, हे उत्तर आहे. एक तर याला अक्कल नाही, नाही तर हा लोकांना फशितो, याचे दोनच उत्तर आहेत, तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर. याला याला माहिती आहे TRP कशी मिळेल, शिव्या दिल्या का? त्या दिवशी आम्ही गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागं लावलेला आहे, महिलांच्या बद्दल कसं बोलावं, हां अशीच असती सुंदर आमची आई. शिवाजी महाराजची संस्कृती ना त्यांनी शिकवलं ना, मागं पुतळा आहे ना शिवाजी महाराज तुझ्या, काय म्हणतात शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी महाराजांची, ही शिकवण आहे. आणि ते मधुकर आरदड कमिशनर समोर बसलेले आहेत, हा लोळतोय लोळतोय आमच्या गाव ग्रामीण भाषेत लोळतोय. अहो तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असलं असं उठून तर बसता ना, इतकी तरी माणूस की असते ना आपल्यात. खरं बोला खरं बोला, हा लोळतोय तिथं असा. आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं, आणि ते कमिशनर ते म्हणले काय, आणि काय सुरू केलं तुझ्या आईचा, मी बोलणार नाही पुढं, टिंब 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 टिंब. अरे जरांगे ही संस्कृती आहे का? तुझ्या आईबापाने तुला हे शिकवलं का? ते जे आरदड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना, हां शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना, तिने काहीतरी अभ्यास केला असेल, तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील, हां ते कष्टातून अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो. त्याच्याबरोबर माझे जे सहकारी आहेत डॉक्टर संतोष यादव नगरचे, यांनी मराठवाड्यावर ज्या नोंदी मिळाल्यात ना आता 30-40 हजार, या डॉक्टर संतोष यादवांचे अनंत उपकार येतं. गावगाव फिरून ह्या माणसाने एसटीने हिंडला, मोटरसायकलीवर हिंडला, बीडमध्ये, लातूरमध्ये, उदगीरमध्ये, नांदेडमध्ये, त्या सगळ्या संभाजीनगरमध्ये, वैजापूरमध्ये हा माणूस मोटरसायकलीने हिंडला. आणि हा याला काय म्हणतो, तुम्ही सरकारच्या भाकरी खातात, आम्हाला भाकरी मिळत नाही, हां आणि नीट घाड्या. आता ते मला बोलताच आहे ना, अहो आपल्याला बोलता येईल की भाषा? मला सांगा ना, मलाही बंधन आहे, तुमचं लाईव्ह चालू आहे, मला असं कळलं आहे, हां तुमची आई असं पुढं बोलला, हा याला पटतं का, याला शोभतं का? जाम. अरे तू सरकारला शिवे दे, मी बोलणार नाही ते शिंद्यांचं, पवारांचं, ते फडणवीसचं, मला काय घेणं नाही त्यांचं. मी त्यांच्या कालही विरोधात होतो, आजही त्यांच्या विरोधात आहे, आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहणार जर ते चुकले तर. आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे तर त्यांच्याही मी विरोधात होतो पहिल्यापासून. आपल्याला हे पटतच नाही, हे राजकारण लोक आपल्याला पटत नाही, म्हणूनच हे राजकारण सोडलं नाही, परमार्थाला लागलोय. खूप बोललाय तो, म्हणजे हे कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे कोणताही माणूस. मी विनंती करतो, मला अनेकांचे फोन आले महाराज आणि तुम्ही काय आले तिथे गेलते, आणि तुम्ही काय आले गेलते तिथं. अरे यांनी बोलावलं मला माझ्याकडे रेकॉर्डिंग घेता, यांनी बोलावलं, यांनी मला माफी मागितली, याच्या कोर कमिटीने माफी मागितली, चुकलं महाराज, महाराज तुम्ही या. आणि मी गेलेलो नाही, मला आत्मसन्मान आहे, मला सुद्धा मान सन्मान आहे, मी कशाला जाऊ त्याच्या स्टेजवर जर अपमान केला तर. आणि त्यांनी बोलवलं महाराज. आणि ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आता.
गुप्त मीटिंगमध्ये आता हे तुम्ही विचारायला पाहिजे त्याला. होतो ना पहिली गुप्त मीटिंग का नाही आठवण मध्ये झाली 23 डिसेंबरला बीडला, ते बीड संभाजीनगर रस्त्यावर कन्हैया हॉटेल म्हणून आहे, तिथं पहिली गुप्त मीटिंग झाली. ती म्हणजे इंटरनेटवर आहे. दुसरी गुप्त मीटिंग त्यांची, म्हणजे मला माहिती असलेली बरं का, दुसरी गुप्त मीटिंग झाली रांजणगावला एका बंगल्यामध्ये, MIDC मध्ये जिथं ते मुक्कामाला होते. त्याचा टायमिंग सांगतो 4:00 ते 6:30 तिसरी गुप्त मीटिंग यांची पुण्याचा जो रस्ता आहे जिथून ती आमचा मोर्चा चालला होता सगळा, त्या त्याच्यामध्ये एक ते पुण्याचं पाषाण रोड आहे ते आऊनचा परिसर राजभवन आहे, तिथून ते दोघं साहेब मोठे उच्च आधी घरी होते, ते दोघं माझ्या देखत त्यांच्या गाडीत बसले. मला म्हणले तुम्ही बसा, मी म्हणलं मी नाही बसत, मी नाही मोकळा म्हणलं. हे शितुडे शेणून गेले, मला नाही मोकळा. आणि ते गेले. त्याच्यानंतरची मीटिंग लोणावळ्याला झाली, ती मला सगळ्यांना माहिती होती. लोणावळ्यावर आपण आक्षेप घेतलेले तर, आणि त्याच्यानंतरची बंद मीटिंग वाशीला झालेली आहे. बोला तुम्ही विचारा, मी आता जमलं बघ सांगू याचं. आहे ना, हा बरं झालं ते सांगायचं राहिलं, तुम्ही आठवण केली. 10 तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले. पहिला आक्षेप, आज जसं समाजाला बोलावलं मीटिंग घेऊ पुढची दिशा ठरू, मग 10 तारखेला का नाही बोलावलं? 10 तारखेला जरांगे त्यांची जे काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं, आणि जरांगे काय म्हणले, त्यांची चर्चा झाली बरं का, आता उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला. आत्ता चालू आहे आपण 16 नंतर बसू ना, आत्ता चालू आहे आपण 16 नंतर बसू. जरांगेला एक फोन आला, आता तुमचं उत्तर देतो मी. जरांगेला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असताना त्यांच्या एखाद्याने विचारलं, काय करतो पाटील? त्यांना काय नाही, पत्रकार बसलेत रोजचा सकाळचा, ते तुमच्या मुंबईमधले एक राऊत होते, त्यांचं जसं असं त्यांचं यांचाही एक व्यवसाय झालेला आहे, सकाळी पत्रकार परिषद घ्यायची धंदाच झालेला आहे. आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण 4 वाजता मीटिंग घेऊ आणि मग उपोषणात ठरवू. हे त्यांचे शब्द आहेत बरं का 10 तारखेचे. त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसली, त्यांचा तो मंचक फार पवित्र येतो असा, तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथे असे सगळे. त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी, आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी 10 तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका. हो ऐका, ते वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला. हे त्यांचे पुढचं बोला. लोक म्हणले अहो मीटिंग घ्यायची होती आपल्याला, मग ठर नाही आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला. अरे तू कोणाला बसला विचारून? तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत 16 आधी कारण आपल्याला बसायचा. कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे, कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं, मला संशय आहे. मी कोणाच तरी फोन आलता, मला माहित नाही नेमका कोणाचा आलता. हा बरोबर यस हा बरोबर. त्याचं कारण असं होतं की मी जर काही बोललो, मी आता माझ्या जवळच्या सहकार्यांनाही बोलायचं राहील, माणूस बरोबर नाही राह, लय कोणावर तोंड टाकतो, याची हेतू याची उद्देश समजत नाही राह, याची बॉडी लँग्वेज सुद्धा डेंजर आहे म्हणले. मी मानसशास्त्राचा विद्यार्थी, याच्या जरा डेंजरच दिसते म्हणले, मला काय खरं वाटणार भोय. पण लोक काय म्हणायचे, कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आहे आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फाडा. म्हणून आम्ही गप 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 गप, पण जवा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला. चल तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल, मला जरी नि गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो भारस्कर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार येणे आपला प्राण दिला याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे. काय परत विचार, जरांगे
दोन गोष्टी फार हुशार, शातीर, त्याला शब्द आहे शातीर, हा शातीर माणूस आहे. हा फायदा आहे कसा तो बघतो, आपला फायदा काय, आपला कसा फायदा होईल, आपण कसं पुढं जाऊ. तुम्ही 2021 आंदोलन आहे माझ्याकडं, त्याचं व्हिडिओ आहे माझ्याकडं. उद्धव ठाकरेंना एवढ्या शिव्या दिलेल्या त्या साष्टी पिंपळगावच्या आंदोलनामध्ये, त्यांनी भयानक शिव्या दिलेल्या. आता म्हणजे ज्या ज्या वेळेस त्याला कोणी काही सांगन किंवा कोणी काही त्याला काय असं, आता पाग पडद्याच्या मागं मी आरोप घेऊ शकत नाही, कारण आम्ही खरं बोलणार आहे, तुम्ही पाहिलं नाही माझ्या डोळ्याने त्याला कुणी काही दिलं का नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत नाही. परंतु हा सारखा बदलतो माझा 100% संशय आहे. आता जरांगेंची जी मागणी, सगळ्यात महत्त्वाची मागणी तुम्ही ऐकलं असेल, की एक नंबरची मागणी आहे की हे जे आधी सूचना आहे ती खरी, ती जरांगेला माहितीच नाही, ती आद्यादेशच म्हणते आद्यादेशाचे. आम्हाला आद्यादेश कळत नाही याला, आधी सूचना कळत नाही, आधी नियम कळत नाही, शासन निर्णय कळत नाही, परिपत्रकही कळत नाही याला. हे फरक आहे याच्यात, आद्यादेश काय असतो, आदिनियम काय असतो. हा आदिनियम आहे 2012 अधिनियमामध्ये, हा ही केलेली तरतूद आहे, ही केलेली वाढ आहे. 2012 हा अधिनियम याच्यामध्ये असं लिहिलं आहे की आपलं सरकार हे, आपलं सरकार कोणचं आहे, लोकशाही सरकार आहे आपलं. कोणत्याही सरकारला जर कायदा करायचा असेल, अधिनियम करायचा असेल, 2001 कायद्यामध्ये कलम 8 तरतूद केलेली आहे की सरकार वेळोवेळी त्यांना योग्य वाटेल असे नियम बनवू शकेल, जेणेकरून लोकांना जातीचे प्रमाणपत्र देणे सुलभ होईल, असं कायद्यात तरतूद आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने 2012 पहिला 1 सप्टेंबर 2012 पहिला अधिनियम अस्तित्वात आला, आणि त्याच्यानुसार कोण जातीचं प्रमाणपत्र देईन, कोण काय करीन, ही आली. 2017 त्याच्यात अमेंडमेंट आली, 2018 एक अमेंडमेंट आली, कारण आमच्या कुणबीच्या ज्या नोंदी, आता काही काही गावामध्ये फक्त कुणबीले कुल आलेलं असायचं, मग अधिकारी आम्ही घेऊन जायचो, साहेब हे कुणबी म्हणजे कु म्हणजे कुणबीचे, तर अधिकारी आमचा असला तर बरं चालायचं, अधिकारी थोडा घेणारा जण असं बस बरं चालायचं, पण अधिकारी जर दुसऱ्या विचार धारेचा असला मग अधिकारी लगेच देतच नसायचा, तकलीफ द्यायचा अधिकारी. खरं आहे बरं काही वास्तव आहे, हे भेदाभेद करतात हे अधिकारी बसलेले सुद्धा, म्हणून तर लोक तळलेले आहेत, म्हणून समाज रस्त्यावर आलेला आहे. आणि समाज का रस्त्यावर आले ते एक सांगतो तुम्हाला, की मराठा समाज हा आतून इतका पेटलेला आहे, भयानक पेटलेला आहे. त्या का पेटला, त्याचे कारणं वेगळे, त्याचे कारणं आर्थिक येतं, त्याचे कारणं आत्मसन्मानाचे कारणं येतं, त्याचे कारणं मराठा समाजाला वेळोवेळी धग बसलेली आहे. हिंदू मुसलमानाचे भांडणं झाले, दंगली झाल्या, त्या हिंदू मुसलमानाच्या दंगली झाल्या म्हणायला झाल्या, पण त्या खऱ्या दंगली झाल्या मराठा मुसलमानाच्याच झाल्या. तुम्ही पाहिलं असेल मधल्या काळामध्ये ब्राह्मण, पूर्वीच्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद होता, ते म्हणालं होतं ब्राह्मणेतर, पण त्याच्यामध्ये मराठ्यालाच तकलीफ झाली. ती काय तकलीफ झाली नंतर सांगा नाही खाली. त्याच्यानंतर कोणता वाद आला, दलित सवर्णवाद आला. दलित सवर्णवादामध्ये तकलीफ ही फक्त मराठ्यालाच झाली. आणि त्याच्यानंतर आता हा वाद मराठा आणि ओबीसी, हे जरांगेला एवढी अक्कलच नाही की समाजाचं काय नुकसान झालं टप्प्याटप्प्याने. या सगळ्या प्रोसेसमध्ये मराठा समाजाचं भयानक नुकसान झालंय, मराठा समाज आयसोलेट झालेला आहे, बाजूला पडला गेलेला आहे. काय नाही शिक्षणाचं मी सांग, शिक्षणाचं तुम्हाला सांगतो. शिक्षणाचं काय झालं, मी जरांगे पाटलाला सांगितलं, आमच्या दोघांची चर्चा झाली, आम्ही आंदोलक येते आंदोलक येतं, मी काय सरकारचा अधिकारी नाही. मी म्हणलं जरांगे पाटील एवढा मोठा समाज गोळा झाला तर आपल्याला समाजाकडून काही ना काही ना काही अजून वाढीव घेता येईल, जे सरकारात देता येणं शक्य आहे. मग सरकार काय देऊ शकतं, तर सरकार मराठा समाजाला पैसे म्हणजे निधीच्या याच्यामध्ये देऊ शकतं. तर आपण एक मागणी करू म्हणलं की शिक्षणामध्ये आपल्याला काय मिळवता येईल काही याच्यात, आणि त्यांचाही त्याच्यामध्ये रोल आहे, मी काय म्हणत नाही ते काय माझं श्रेय एकट्याचं, त्यांची ती भूमिका होती. आणि हे कोणाचा हात नाही,
तर ते चर्चेतूनच शिक्षणाचं पुढं आलेलं. आता हे भेटत नाही आपल्याला, सरसकट भेटत नाही, सरसकट भेटत नाही. म्हणून म्हणलं आता घ्या बा शिक्षण तर शिक्षण, कारण पोरांचा प्रश्न शिक्षणाचा आहे, असा कोणाचा काय हात वगैरे काय नाही त्याच्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत. माझं काय राहिलं का? एक एक मिनिट, बारा टाकून मी कोण बोलत आहे, एक एक तुमचं येतो उत्तर. नाही नाही थांब, ते मराठा कुणबीचं मला सांगू द्या आधी, मी सांगतो तुमचं. कसं आहे, मराठा कुणबी हे सगळ्या महाराष्ट्रात येत नाहीत, कोकणाचा प्रॉब्लेम वेगळा आहे. कोकणामध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये दळवे असतील, सुर्वे असतील, सावंत असतील, मी तुम्हाला प्रातिनिधिक नावं सांगितली हे. आणि कोकणामध्ये जे कुणबी येतं, तिलोरे कुणबी, हे संपूर्ण हे दोन्ही समाज वेगळे येतं. हे जे मी आता तुम्हाला तीन चार प्रातिनिधिक आडनावं सांगितले, यांच्या 500 वर्ष जरी मागं गेलं तर यांच्या नोंदी मराठीच सापडतात. कितीही पाठीमागं जा, त्यांचे ताम्रपत्र येतं, पत्र येतं, त्यांच्याकडं सनंदा येतात, त्यांच्याकडं मराठीच सापडतं. आणि तिथले जे कुणबी येतं ते वेगळे येतं, त्यांच्या आणि यांचे रोटी बिटी व्यवहार होतं. रोटी व्यवहार सगळीकडे होतात आता, कारण आपण कोणच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर किचन कोणच्या जातीचा विचार, किचनमध्ये कुक कोणच्या जातीचा विचारित नाही, रोटी व्यवहार सगळीकडे चालू झालेला आहे. पण बिटी व्यवहार हा कोकणातल्या तिलोरे कुणबी आणि कोकणातले मराठे जे आहेत त्यांचा होत नाही. कोकणातल्या मराठ्यांनी मोठ्या मनाने जरांगे पाटलांना पाठिंबा दिला, खऱ्या अर्थाने त्यांचं मी कौतुक करेन. की हे विसंगता असताना आणि तिथल्या कुणबींनी, तिलोरे जे कुणबी येतं तिथल्या कुणबींनी सरसकट मराठा, मराठा आणि कुणबी एकच आहे याला विरोध केला. गावगाव ते कुणबी समाजाची मुलं मोटरसायकल रॅली घेऊन त्यांनी विरोधात प्रचार केला ओबीसीच्या बाजूनी, आणि मराठा समाज शांत राहिला. ते त्याच्यामुळं कोकण जर वगळला तर इतर सगळा महाराज म्हणजे पुणे इकडचा घाटावरचा सगळा भाग या याच्यात आमच्या सगळ्यांच्या ज्यांच्या नोंदी मराठा आहेत आणि ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांच्या एकमेकात सोयरीके होतात. ते कळतं नाही का आम्ही सोयरी करायला दाखले घेऊन जात नाही, ते इकडचे एक येतं तिकडचे वेगळे येतं. आणि हां अजून एक सांगतो की त्या मरा कोकणातल्या आता मी काय नवीन आहे बाबा मॅडम, तुम्ही हसता माझ्याकडे, माझी पहिलीच वेळ पत्रकार परिषद घ्यायची, नंतर मी घेईन चांगली खाऊन पत्रकार परिषद. हां ते कोकणातल्या मराठा लोकांची मागणी होती, काय होती की आम्हाला मराठा स्वतंत्र मराठा आरक्षण मिळावं. खरोखर होती काय ते नारायण राणेंची मागणी होती, खरोखर मागणी त्यांची. मी स्वतः अनेक लोकांशी बोललो, फिरलेलो तिथं, तर मग त्यांची मागणी होती. आमचे आमचं दैवत महान दैवत, ते दैवत काय म्हणलं बघ, त्यांची मागणी असेल तर मराठा त्यांना घेऊ द्या. मग काल मराठा आरक्षण त्यांना मिळालं, ते किती टिकन काय टिकन हे मला माहीत नाही. उद्या काय कारण त्याच्या विरोधात ते चष्म्यावाला साहेब जाणार आहे जे कोर्टात, तो मोठ्या मोठ्याने बोलत होतो, तो आमचा विरोध आहे की बाटल्या फोडल्या तर त्याचे चष्मे लावले ते जातं तिकडं. तर ते त्या मराठ्यांना आरक्षण मिळालं, मग आनंद उत्सव करावा का नाही? त्यांना कुणबी घ्यायचं नाही कोकणातल्या मराठ्यांना, त्यांना मराठा आरक्षण मिळालं बरोबर, मग आनंद करायला पाहिजे का? याच्या मांडवात सुताक पडलं होतं की माझ्याकडं तलाठी सुद्धा नाही आला काही पत्र घेऊन, मला याची आतली माहिती मागणी, मला याचं याचे माझ्याकडे रेकॉर्डिंगच येतं याच्या, हा मला कोण घाबरतो, याचे कारण आहेत ना.